हजारो वर्षापासून सुरू असलेली अस्थी विसर्जनाची परंपरा तुदगाव तालुका तेल्हारा या गावाने बंद केली आहे. अस्थी आणि रक्षा विसर्जन नदीत न करता शेतातच फळ देणारे झाड लावून त्याच्या खड्ड्यात केले जात आहे. अनेक वर्षापासून सुरू असलेल्या परंपरेला फाटा देऊन फळझाडे लावून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्याचं काम यादगिरे कुटुंबियांनी केले आहे. तेल्हारा तालुक्या शेजारी वसलेले तुदगाव हे छोटेसे गाव, या गावाची लोकसंख्या 35,000 आसपास आहे. गावातील प्रमुख व्यवसाय शेती असून शेतीवरच उदरनिर्वाह केला जातोय. यामुळे शेती हेच उपजीविकेचे साधन असल्याने शेतीला सर्व काही मानणाऱ्या वडिलांचे अस्थिविसर्जन शेतातच करून अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. पर्यावरण संतुलन व जलप्रदूषण रोखण्यासाठी गावातील मृत व्यक्तींच्या अस्थी व रक्षा नदीपात्रात किंवा तीर्थक्षेत्री असलेल्या जलप्रवाहात विसर्जित न करता आपल्या शेतात किंवा घरासमोर खड्डा खोदून त्यात टाकाव्यात. त्यामध्ये केशरांबा, फणस यासारखी फळझाडे त्या मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ लावण्यात यावीत असे ठरवले. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून नावलौकिक असलेले पांडुरंग यादगिरे यांचे नुकतेच निधन झाले. गावात अस्थी विसर्जन बंद करण्यासाठी यादगिरे कुटुंबियांनी पुढाकार घेऊन फळझाडाच्या मुळात मृत व्यक्तीच्या शेतात अस्थी विसर्जित करून अखंड सुरू असलेल्या परंपरेला फाटा दिला. शेतात लावलेली झाडे आणि त्यात असलेल्या आपल्या व्यक्तीच्या आठवणी सतत मायेची सावली देणार असल्याची भावना यादगिरे कुटुंबियांनी व्यक्त केली. परिसरात याबाबत अनेकांनी कौतुक केले आहे. आजोबा पांडुरंगजी अमृताजी यादगिरे यांचे 11 तारखेला दुःखद निधन झाले. त्यांनी एक त्यांची इच्छा बोलून दाखवली की माझं निधन झाल्यानंतर माझ्या ज्या अस्थीवर रक्षा आहे हे नदीत विसर्जन करून जलप्रदूषण न करता त्यांचे माझं आयुष्य ज्या शेतमावलीत गेलं त्या शेतमावलीत विसर्जित करून त्या ठिकाणी फळांचे चिक्कू, जांब, पेरू, चिंची यांच्या झाडा लावावे व त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल व तसेच त्याच्यापासून होणारे फळ हे माझ्या परिवाराला मिळतील व मी तुमच्या यादगिरी परिवारांच्या वर्षानुवर्ष स्मरणात राहील ही आमची त्यांची इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. व आम्ही यादगिरी परिवारांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या अस्थी शेतात विसर्जित करून तिथे झाडे लावले व त्यांची इच्छा पूर्ण केली. माझे मोठे वडील पांडुरंगजी अमृतरावजी यादगिरे यांचं 11 तारखेला दुःखद निधन झालं. त्यांची मृत्यूपूर्वी त्यांची अशी इच्छा होती की माझ्या अस्थी रक्षा ही नदीपात्रात विसर्जित न करता जे की जेणेकरून ज्यामुळे नदीच्यामध्ये प्रदूषण वाढेल आणि नदीमधल्या जीवजंतूंना त्यापासून धोका निर्माण होतो तर असं ते नदीपात्रात विसर्जन न करता रक्षाचं आणि अस्थींचं ते आपल्या शेतामध्ये झाडांना ते खत म्हणून ते द्यावं आणि त्या फळझाड त्या खतांना द्यावं झाडांना द्यावं आणि त्याच्यातून शेतीला पण फायदा होईल आणि पर्यावरणाचं पण नुकसान होणार नाही अशी त्यांची पूर्वीची इच्छा होती. त्यांनी मृत्यूपूर्वीच असं बोलून आमच्याकडे त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली होती की त्याप्रमाणे आम्ही सर्व यादगिरी कुटुंबियांनी त्यांच्या त्या इच्छेला पूर्णत्वास केलं गेलं आणि आम्ही त्यांच्या अस्थी नदीपात्रात न विसर्जन करता रक्षा नदीपात्रात न टाकता आमच्या शेतातील झाडांना आम्ही ती खत म्हणून दिलं आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही त्यांचं ज्या ठिकाणी आम्ही अंत्यविधी केला त्या ठिकाणी फळझाडा लागवड केली, वृक्षारोपण केलं फळांचं आणि ती आम्ही आता त्यांची एक आठवण म्हणून त्याची काळजी घेऊन त्यांची आम्ही जोपासना करणार. MCN न्यूज करिता विलास बेलाडकर, अकोला.